याला प्रचंड आवडतात. तर आजचा हा जो बेत आहे तो शापवड्याचा खास वह्यासाठी आहे. हा बोलल पप्पा तुम्हाला. तुम्ही काय म्हणला होता एवढे सरत नाहीत कशाला केले. त्यामुळे म्हटलं पण वरच बस एकच नंबर चांग झालं. एकच नंबर ह्यांचा डायलॉग. नमस्कार. आपल्या चॅनलवरच्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये मी वर्षा तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर आज घरात तिघा चौघांचा उपवास आहे, त्यामुळे मग मला पडवायचे आहेत शाबुवडे. आणि भैयाला प्रचंड आवडतात, तर आजचा हा जो बेत आहे तो शाबुवड्याचा खास भैयासाठी आहे. कारण त्याला खूपदा असं असतं की नाही का शाबुवडे कर मी आल्यानंतर तो म्हणतो, आणि माझ्या हातचे आवडतात त्याला. तर चला आज मी तेच बनवणार आहे. त्यासाठीचं साहित्य वगैरे दाखवते. इकडे शाबू वगैरे भिजत घातलेला आहे. आपल्याला बटाटे पण लागणार आहेत, त्यामुळे इकडे मी आता बटाटे गॅसवरती उकडायला ठेवते. चार बटाटे घेतलेत मी मिडियम साईजचे, दोन जरा मोठे आहेत, दोन मध्यम साईजचे आहेत. जेणेकरून म्हणजे आता जास्त फॅमिली मेंबर आहेत तर सगळ्यांनाच आवडतात. उपवास असेल नसेल तर सगळेच खातात आवडीने. निमित्त असतं उपवास आल्यांचं. तुमच्या घरात असतं की नाही असं असते सांगा. आणि आता मी इकडे बटाटे उकडत घालते गॅसवरती. म्हणजे बघूया आता बटाटे उकडत आलेत की नाही. कोणती पुत्र आहेस? कर्ण. तिकडे बघा सरांचं गुरुजीच सारखं आमच्या काम चालू असत. एनी टाइम बिझी बिझी गुरुजी बिझी असतात आहे का ना चिकू. तरी ते आमचे म्युनी बघा काम करतात म्हणलं तर गावातील काही सहकारी मित्रांना वगैरे फॉर्म वगैरे भरून त्याचं काम करतात. कुठलेही शुल्क न घेता तुम्ही वरण भात चिल्लर पार्टी साठी हिरव्या मिरच्या आहेत ह्याच्यातलंच का नवीन निवडून घ्यायच्या. तर कालच्या ब्लॉग मध्ये वर्षाने क्लिअर केलाय बाबा स्त्री आजारी आहे, त्याच्यामुळे आजचा ब्लॉग हा ओल्ड ब्लॉग येईल म्हणून. तर बघा पाठीमागाचा हा प्रोजेक्ट होता शिल्लक तसाच आपल्याशी शेअर करायचा राहिलेला होता. आणि स्त्रीकडे तिने पूर्ण लक्ष द्यावा म्हणून हा प्रोजेक्ट एडिट करायला पण मीच घेतलेला आहे, त्यामुळे समजून घ्या. आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, खूप इंटरेस्टिंग आहे. तीन बटाटे गाठी राहायचा चान्सेस नाही. बारीक अशी वर्षी बघा वर्षाला स्वयंपाकात एवढी जास्त रुची नाही, परंतु आपल्या माणसाला आनंदी राहण्यासाठी वगैरे ते नेहमी काहीतरी नवीन बनवून खाऊ घालायचा प्रयत्न करते. तुम्ही लांब जाण्यातले पण व्हिडिओ बघितला, तिथं पण आईला भाऊला काहीतरी नवीन पदार्थ बनवून खाऊ घालायचा प्रयत्न करते. आणि लांब जाण्यामध्ये भाऊला आणि इकडं सरांना आणि वर्षाच्या पप्पांना वर्षाने बनवलेले पदार्थ खूप आवडतात आणि चमचमीत पदार्थ बनवून खाऊ घालते ती. त्याचप्रमाणे मी मला पण नॉनव्हेज खाण्यापेक्षा बनवण्यामध्ये जास्त इंटरेस्ट आहे, त्यामुळे सासरवाडीत असेल इथं कोल्हापूरला असेल किंवा लांब जाण्याला नॉनव्हेज मीच बनवत असतो. दिसत असेल बघा तुम्हाला पैकी मी पीठ मिक्स करून घेतलेलं आहे. त्याचे आपल्याला वडे बनवायचे आहेत शाबू वडे. आणि सपक स्त्री आजारी असल्यामुळं वर्षाची खूप धावपळ झालेली, आणि तरी पण ती सगळं हँडल करते मी नसताना. आणि दिवसेंदिवस ती आता खंबीर होत चाललेली आहे, कारण कालच्या परिस्थितीमध्ये मी सुद्धा खूप घाबरलेलो, कारण आता काय करायचं अर्जंट एवढं डॉक्टर असतील नसतील. पण ती तेवढं धीराने घेऊन आहे ना, तिनं व्यवस्थित परिस्थिती हँडल केली. हॉस्पिटलहून आला श्री आणि आता श्री एकदम बरा झालेला आहे, त्यामुळे तुम्ही सर्वजण काळजी करू नका. तर आता आपल्या रेसिपीबद्दल बोलूया, कारण कसं आहे आता मी पण गुरुवार धरायला सुरुवात केलं
तर आता तिने मला वेगवेगळे पदार्थ उपवासाचे बनवून खाऊ घालते, त्यामुळे मी म्हणतो तिला नेहमी की वाट मी डेली उपवास धरायला तयार आहे. तर खूप हशी मजाक चालतो आणि खरं सांगतो उकडलेले शेंगदाणे असतील काय बरंचसं बनवते उपवासाला ते. त्याच पद्धतीने आता शाबूवडे स्पेशल पदार्थ तिला पण आवडतात. आणि बघा प्रत्येक महिलेला वाटते की मी माझ्या भावाला काहीतरी स्पेशल बनवून खाऊ घालावं, वडिलाला काहीतरी स्पेशल बनवून खाऊ घालावं, त्या भावनेने ती हे सगळं करत. तर बघू शकता की शाबूवडे एकदम पातळ का बनवले, कारण आहे ना तिला कडक आवडतं आणि इतरांना पण आपल्याला पण आहे ना शक्यतो कडक फ्राय केलेले शाबूवडे आवडतात, असे नरम असलेले आवडत नाहीत. तर त्या खूपच छान फ्राय केलेले तिने, तर बघू शकता तुम्ही आता पुढे. आणि वर्षाने बघा हे शाबूवडे सर्वजण खातील, लहान थोरांनी ज्यांचा उपवास आहे नाही ते सर्व खातील म्हणून जास्त क्वांटिटीमध्ये बनवले होते. बाप्पा मगाशीच म्हणून गेले की एवढे कशाला बनवले, वाटळ होतील तेलकट आहे असं तसं बोलले. पण ह्याचा रिझल्ट फायनली बघा बाप्पांचीच प्रतिक्रिया याच्यावरती काय होती ते तुम्हाला शेवटी बघायला मिळेल, कारण एकही शाबूवडा शिल्लक राहिला नाही, उलट कमी पडल्यासारखी परिस्थिती झाली कारण खूप आवडले सर्वांना शाबूवडे. तर पुढे स्टेट ट्यून बघत राहा. आणि आता बाकीचे पण जे गाणे आहेत ते काढून घेते मी आणि जरा वेळ भेटते. पूर्ण झाल्यानंतर भेटते मला. बघा पाय दुखत होते माझे आणि जास्त क्वांटिटीमध्ये वडे होते, तिथं थोडेच बनवावे लागतात तिघच असतो आम्ही, पण इथं आणखी आहेत भरपूर सारे, सो त्यामुळे म्हटलं आपण वरच बसू तेवढं तर माहेरच असलंच चालत तरी. आणि इकडे हे सपन वडे पोरांसाठी काढले, कारण की शौर्य तिखट खात नाही, स्त्री थोडंसं खातं, चिकू पण थोडं खातं, पण शौर्यला सपक लागतं त्यामुळे हे सपक वडे आहेत. आणि या डिशमध्ये जे दिसतात तुम्हाला हे तिखट आहेत आणि हे थोडंसं आणखी राहिलेलं तिखट आहे. आणि आज थोडं उपासवाले असलं मग इकडे भगर शिजायला टाकले, आणि आम्ही जे उपासवाले नाहीत त्यांच्यासाठी वरण भात आणि चपाती अशा पद्धतीने आजचा हा भेट असणार आहे. तर आमचे वडे मी पटकन तळून घेते आणि बाकीचे रिव्ह्यू पण बघू आपण कुणाला आवडतात की नाही. मला मी म्हटलं की जसं लांब जाण्या तेवढं दडपण येत नाही एवढं बळी आणि मग पण उडत, कारण त्यांना एकदम परफेक्ट लागते. तर बघू आता कसं काय त्यांचं मत आहे ते थोड्या आवडले का त्याच्यात बघा की शूटिंग त्याच्यात थोडं दुःख सोबत कसलं झालंय झोप झाली का रा त्यांची दगडाची मूर्ती आहे तर त्याच्यासाठी किती आपण नाही नाही त्यांचं म्हणणं की त्याने धार्मिक याच्याकडे वरती ते नाही का म्हणजे प्रत्यक्षात आवडला का वडापाव आवडला का वडापाव आवडला पप्पा तुम्हाला तुम्ही काय म्हणला होता एवढे सरत नाहीत कशाला केले आई तुला मला तर लई आवडलं तू तर आधीच म्हणतेस आता होय एकच नंबर ह्यांचा डायलॉग
काही तर खायच्या आधीच म्हणतो ती एकच नंबर. मस्त असं जेवण वगैरे झालेलं आहे आमचं आणि फराळीवाल्या लोकांच्या फराळी पण झालेल्या आहेत. तर चला आता श्रीला थोडस मला भरवायचंय कारण त्यांनी जेवण काय प्रॉपर केलेलं नाही, तर ती एक ड्युटी आहेच आणि त्यानंतर एडिटिंग. तर चला आता मी श्रीला जेवू घालते. आणि कसं वाटलं तुम्हाला आजचा ब्लॉग ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. आय होप तुम्हाला आवडला असेल. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटते मी तुम्हाला लवकरच उद्याच्याच नवीन ब्लॉग सोबत. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय.